कुजलेल्या अवस्थेत बिबट मृतावस्थेत आढळला. सप्राटसोनी मार्गावरील पुलाखालील घटना. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय. लाखांदूर तालुक्यातील सोनी सप्राट मार्गावरील पुलाखाली एक बिबट कुजलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला. ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने वन विभागात मोठी खळबळ उडाली. परिसरातील काही युवक नित्याप्रमाणे या मार्गावरून धावण्याचा सराव करीत होते. नाल्यावर असलेल्या पुलाखालून दुर्गंधी येत असल्याने युवकांनी तिथे जाऊन बघितले. यावेळी त्यांना झुडपात कुजलेल्या अवस्थेतील एक बिबट मृतावस्थेत दिसून आला. युवकांनी ही बाब वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली. घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे सहायक उपवन संरक्षक HC पवार, लाखांदूरचे वन परिक्षेत्र अधिकारी RS दोनोडे, क्षेत्र सहायक RO दकरिया, JK दिघोरे, बीट रक्षक भजे भोगे व बीट रक्षक PB ढोले यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. अंदाजे 3 वर्षाचा हा बिबट अन्न व पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाची त्याला जबर धडक बसली असावी. यात तो पुलावरून खाली फेकला गेला असावा किंवा कासावीस होऊन तो पुलाखालील नाल्यातील झुडपात बसला असावा. जखम गंभीर असल्याने बिबट त्यातच मरण पावला. ही घटना सुमारे 7 ते 8 दिवसापूर्वी घडली असावी असा अंदाज वन परिक्षेत्र अधिकारी रमेश दोनोडे यांनी व्यक्त केला आहे. मृत बिबट्याच्या शवविच्छेदनासाठी लाखांदूरचे पशुवैद्यकीय अधिकारी राऊत यांना बोलावण्यात आले. मात्र बिबटचे शरीर पूर्णपणे कुजलेले असल्याने व प्रखर दुर्गंधीमुळे शवविच्छेदन न करताच बिबट्याचा मृतदेह तो मृत पावलेल्या जागेवर जाळण्यात आला. दरम्यान बिबटच्या शरीरातील सर्व अवशेष साबूत असल्याची खातरजमा वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. महावाईसाठी प्रशांत देसाई सह नास्तिक लांडगे भंडारा. किसी ने मैसेज दिया होगा कि यहाँ बिबट मरा हुआ है करके अपने घर बस्ती की और नाले में. उस वक्त फिर हम लोग भजे बीट गार्ड है, भोगे मैडम है, भोले साहेब है, दिगोरे साहेब है और अन्य वन कर्मचारी. फिर बाद में आधा घंटे बाद में हमारे पवार साहेब आगे सहायक उपवन संरक्षक साकुली, फिर वन परिक्षेत्र अधिकारी आए. फिर उन्होंने उनके आने के पहले हम लोग मौका की तपास नहीं किए, पूरा क्षेत्र घूम के देखे कहीं कहीं पायजन तो डाल के नहीं मारा गया है, तो कहीं ऐसा अवशेष हमको बकरे वकरे का या वन्य प्राणी काउठी प्राणी का कोई अवशेष मिला नहीं कहीं पे, और कहीं तार बाद में करंट वगैरह कोई दिखाई नहीं आया. तो हमारा ऐसा अनुमान लगता है, हमारे अधिकारियों को हमने बताया कि सर यहाँ पे हम घूम के देखे 1-2 किलोमीटर तक के परिसर में, तो ऐसा कुछ है नहीं कि अपने को शक था पहले पायजन से तो नहीं मारा, क्योंकि पायजन से नहीं मारा ऐसा हमारा भी अनुमान है. पंचों का भी कहना है, गाँव के आए थे पुलिस पटेल आए थे सोनी के और बगमारे बाबाजी करके है यहाँ का एक व्यापारी चपराल का, वो भी आया था. फिर अधिकारी लोगों के साथ भी निरीक्षण किया, हमारे RFO साहब भी बहुत दूर तक घूमे हमारे साथ में. फिर ऐसा पशु वैद्य अधिकारी सबको बुलाए, उन्होंने देखे तो बोले जहाँ तक गए तो बोले ये पानी और पानी के लिए बोले हो सकता है भटकते गया होगा बोले, और रोड क्रॉस करते वक्त कहीं एक्सीडेंट हो सकता है बिल्कुल अज्ञात वाहन से, तो नीचे गिरा होगा पानी ना, पुलिया के नीचे पानी था थोड़ा सा तो पीने के लिए गया होगा बोले, वहां से बैठा तो उठा ही नहीं बोले, ऐसा अनुमान है बोले. डॉक्टर साहब ने बोले कम से कम 7-8 दिन का पहले का नहीं इसका मृत्यु हुआ ऐसा अंदाज होने लगा है. अब उस शव विच्छेदन के चक्कर में थे तो डॉक्टर साहब बोले इसका बोले अवशेष जो है बोले गल गया बोले, वो भेजते नहीं आता.